चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज काय नवीन अपडेट आलेले आहेत आज काय नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा बघा भरपूर जणांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूवल झालेले आहेत भरपूर जणांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत परंतु त्यापेक्षाही जास्त जे फॉर्म आहेत ते डिसअप्रूव्ह झालेले आहेत म्हणजे रिजेक्ट झालेले आहेत रद्द करण्यात आलेले आहेत अनेक महिलांचे फॉर्म हे रद्द करण्यात आलेले आहेत त्याचं कारण तुम्ही टेटसमध्ये बघू शकता तुम्हाला अनेक कारणे दिलेले आहेत ओके तर यावरती तोडगा काय आहे आजच्या नवीन अपडेट काय आहे आता बघा ज्यांनी पहिले फॉर्म भरलेलं आहे त्यांचे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहेत त्यांनी काय करायचं आहे तसेच तसेच महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झालेला आहे रद्द करण्यात आलेला आहे त्यांना परत फॉर्म भरायचा आहे का त्यांना डबल फॉर्म भरता येणार आहे का त्याबद्दल पण अपडेट आहे सर्व सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा अजून महत्त्वाची माहिती आहे यादी कुठे बघायची आहे तसेच वेबसाईट त्या वेबसाईटबद्दल बद्दल पण आपण थोडी चर्चा करणार आहोत सर्व म्हणजे तुम्हाला टोटल गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा चल आता आपण एक एक अपडेट बघू पहिले काही प्रश्न मी घेणार आहे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर मी देतो त्यानंतर आपण अपडेट बघूया पहिला प्रश्न बघा काय विचारण्यात आलेला आहे सतराला फॉर्म भरला तरी पेंडिंग म्हणजे सतरा तारखेला फॉर्म भरला होता तरी पेंडिंग दाखवण्यात येत आहे असं यांचं म्हणणं आहे बघा तुम्ही सतराला फॉर्म भरला आहे मी चार जुलैला फॉर्म भरलेला आहे बघा अजून पण तो फॉर्म इन रिव्ह्यू आहे इन रिव्ह्यू आणि पेंडिंगचा अर्थ तुम्हाला सांगून देतो तुमचा फॉर्म जरी पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा फॉर्म अजून चेकच केला गेलेला नाही तुमचा फॉर्म आता चेक होणार आहे असं ते सांगत आहेत म्हणजे पेंडिंगमध्ये आहेत अधिकारी वर्गांनी त्याला अजून हात पण लावलेला नाही तुमचा फॉर्मला आणि इन रिव्ह्यू म्हणजे अजून पण तुमचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये आहे काही गोष्टी बघितल्या जात आहेत मग त्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल मिळेल असं आहे त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा पेंडिंगमध्ये आहे म्हणजे तुमचं फॉर्म अप्रुव्हल होऊ होणार आहे जरी तुम्ही पूर्ण व्यवस्थित माहिती भरलेलं असेल डॉक्युमेंट्स व्यवस्थित भरले असतील तर तुमचं फॉर्म अप्रुव्हल होणार आहे आणि पेंडिंग असेल तर टेन्शन घेऊ नका ते तुम्हाला अप्रूव्हल देतीलच परंतु जरी तुमचं फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर मग ते तुम्हाला डिसअप्रूव्ह पण करतील मग पुढे काय करायचं त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेलच डिसअप्रूव्ह जरी फॉर्म झाला असेल तर त्याबद्दल काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगतो मी जॅरॉक्स अपलोड केलं आहे चालेल का चालेल जॅरॉक्स पण चालतील पासवर्ड कसा तयार करायचा आता पासवर्ड संदर्भात यांनी जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर वेबसाईट संदर्भात हा प्रश्न आहे कारण वेबसाईट जेव्हा आपण ओपन करतो तिथे आपल्याला पहिले लॉग इन करावं लागतं पहिले तिथे बघा मागचा व्हिडिओ तुम्ही बघा पासवर्ड कसा बनव बनवायचा आहे काय नाही ते मी तुम्हाला वेबसाईटच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तसेच त्याचं उत्तर मी इथे पण देऊन देतो तुम्हाला ते लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पहिले तुमचं नाव वगैरे सर्व माहिती भरायची आहे आणि पासवर्ड तुम्ही काहीही भरू शकता आता सपोज माझं नाव अनिल आहे ए एन आय एल असं टाकायचं त्यानंतर तुम्हाला अनिल एक दोन तीन चार पाच झाला तुमचा पासवर्ड अशा नावावरती तुम्ही पासवर्ड बनवू शकता तुम्हाला पडेल तसा पासवर्ड तुम्ही तुमच्या नावाने बनवू शकता तुमचं नाव टाका त्यानंतर एक दोन तीन चार जे आकडे तुम्हाला टाकायचे तुमच्या लक्षात राहतील तसे आकडे तुम्ही टाकून द्या झाला पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे ओके ह्याला लक्षात त्यानंतर ॲप ओपन होत नाही स्टेटस कुठे चेक करायचा तर तुमचं ॲप ओपन होत नाही ना तर बघा ॲपमध्ये भरपूर प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळेच त्यांनी ही वेबसाईट आणलेली आहे वेबसाईटनुसार आता ज्यांचे फॉर्म हे भरायचे बाकी असतील ते वेबसाईटवरती भरू शकता ओके ॲप ओपन होत नाही ना टेटस तुम्ही चेक करता येत नाही ना तर काय करा तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी चेक करायचं आहे तेव्हा ॲप चांगलं चालतं सर ॲप ओपन होत नाही माझं फॉर्म इन रिव्ह्यू आहे पण आता ॲप ओपन होत नाही इन रिव्यू आहे काय टेन्शन घेऊ नका अप्रुव्हल होताच तुम्हाला मोबाईलवरती देखील मेसेज येईल ओके सर जिन्होंने फॉर्म से तो से फिल किया है उन्हें कैसे पता चलेगा की फॉर्म अप्रूवल हे की पेंडिंग प्लीज रिप्लाय आता या प्रश्नाचं मी उत्तर देतो आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा कारण सर्वच जणांनी सर्वच जणांनी काही मोबाईलवरतीच फॉर्म भरला नाही काही जणांनी सेतूमध्ये फॉर्म भरला आहे आता मोबाईलमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे ते ज्यांचं त्यांचं स्टेटस बघू शकता परंतु ज्यांनी सेतूमध्ये फॉर्म भरला आहे त्यांनी स्टेटस कुठे बघायचं हा खूप महत्त्वाचा प्रश्न समोर आलेला आहे आणि याचं उत्तर मी देतो तर बघा यांचं उत्तर मी देतो आता तुम्हें जरी सेतु मध्य फॉर्म भरना सेल तर आपने सेतु में फॉर्म फिल किया होगा तो आपको क्या करना है आपको कुछ करने की ज़रूरत नहीं अगर आपका फॉर्म अप्रूवल होता है तो आपको आपने फॉर्म भरने के टाइम जो नंबर आपने दिया है उस पर आपको एक मैसेज आएगा एक मैसेज आएगा कि आपका फॉर्म अप्रूवल किया गया है ऐसा आपको मैसेज आएगा मतलब आपका फॉर्म अप्रूवल हो जाएगा आपको डायरेक्टली आपके मोबाइल पे पता चल जाएगा अगर आपने फॉर्म भरने के टाइम जो आपका नंबर आपने दिया है उस पर आपको टेक्स्ट मैसेज आने वाला है अप्रोल हुआ कि नहीं ओके और अभी तक आपको मैसेज आया नहीं तो आपका फॉर्म पेंडिंग में या इन रिव्यू होगा ओके चला आता पूरे अपन माही बढ़ना आहोत कुठे पाहाल यादी आता यादी कुठे बघायची आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आहे त्यानंतर वेबसाईटबद्दल आपण चर्चा करणार आहोत अजून एक महत्त्वाचं प्रश्नाचं उत्तर मी द्यायचं इथे राहून गेलं आणि ते म्हणजे ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे त्यांनी काय करायचं तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झालेला असेल टेटस डिसअप्रूव्ह दाखवण्यात येत असेल किंवा तुम्हाला काही रिझन दिलेलं असेल की या कारणाने तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला तर काहीच करू नका तुमचं जरी एडिटचं ऑप्शन पण नसेल तर काहीच करू नका थोडं दोन तीन दिवस तुम्हाला काही ना काही चेंजेसचा ऑप्शन येईल एडिटचा ऑप्शन तुम्हाला येऊ शकतो येऊ शकतो म्हणत आहे मी येईलच असं नाही येऊ शकतो आणि जरी दोन तीन दिवसात नाही चाला तर तुम्हाला तशा सूचना देतील की तुम्ही नवीन फॉर्म भरा म्हणून मग तेव्हा तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता आताच तुम्ही नवीन फॉर्म भरणं का नाहीतर आता काहीजण काय म्हणत आहे की सर माझं ॲपमध्ये फॉर्म डिसअप्रूव झाला आहे ॲपमध्ये फॉर्म रद्द झाला आहे तर मी डायरेक्टली वेबसाईटवरती फॉर्म भरू का तशी चूक करायची नाही कारण तशा सूचना त्यांनी दिलेल्या नाहीत जरी तसे काही ते सांगतील की ज्यांचा फॉर्म हा रद्द करण्यात आला आहे किंवा डिसअप्रूव्ह करण्यात आला आहे रिजेक्ट करण्यात आला आहे त्यांनी वेबसाईटवरती फॉर्म भरा असं जरी सूचना आल्यात तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता आता तुमचा संपूर्ण जो काही डाटा आहे तो त्यांच्याजवळ सेव्ह आहे त्यामुळे तुम्ही आता कोणतीही चूक करू नका आणि कोणताही फॉर्म भरू नका आता जसा फॉर्मचा रिजेक्ट झालेला आहे तसाच तो राहू द्या तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल तेव्हा तुम्हाला जी चूक तिथे दिलेलं आहे ती चूक तुम्ही दुरुस्त करू शकता एडिटचं ऑप्शन आला की ओके आणि सांगितलं जातं की एडिटचं ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो बघू आता काय होतं काही नाही लवकरच ते समजेल आणि त्याबद्दल अपडेट येणार आहे पुढे बघा कुठे पाहाल यादी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे प्रत्येक गावात समितीमार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहे तुमची यादी जी आहे तुमच्या गावात वाचली जाणार आहे त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही याची माहिती मिळणार आहे तुमचा अर्ज पात्र आहे की नाही हे देखील तुम्हाला ते गावातच सांगितलं जाणार आहे त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचण्यादरम्यान हजर राहावं लागणार आहे तुम्हाला ती जेव्हा यादी वाचतील शनिवारी तेव्हा तुम्हाला तिथे हजर देखील राहायचं आहे कारण तुमचं नाव यादीमध्ये पेंडिंग आहे काय आहे ते सर्व गोष्टी सांगणार आहेत आणि बघा यादी जरी तुम्हाला ऑनलाईन बघायची असेल तर बघा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती यादी देखील येणार आहेत आता धुळेची यादी आली त्यानंतर सर्व जिल्हावाईज जी यादी आहे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती तिथे पण तुम्हाला तुमच्या जिल्हावाईस यादी पाहायला मिळणार आहे जिल्हा तुमचं गाव वगैरे वाढ करणार सर्व तिथे दिलेलं असेल काही टेन्शन घेण्याची गरज नाही त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा लाडके बहीण योजनेसाठी एक महत्त्वाची वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आणि ही वेबसाईट एकदम सुरळीतपणे चांगली चालत आहे इथे पहिले तुम्हाला लॉग इन करायचं आहे इथून लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठे फॉर्म भरायचं काय नाही तिथे संपूर्ण ॲप्लिकेशन मुख्यमंत्री लाडकेबी योजना असं दिलं असतं त्यावरती क्लिक करून तुम्ही पहिले तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे काय टाकायचं आहे ते सर्व गोष्टी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे वेबसाईटच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे संपूर्ण टाकल्यावर तुमचा आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि तिथे तुम्हाला जास्त डॉक्युमेंट्स नाही जे सिंपल सिंपल आहेत आधार कार्ड टाकण्याची गरज नाही कारण तुम्हाला पहिलेच ते आधार कार्ड नंबर घेऊन टाकतात मग तिथे ओके केल्यानंतर डायरेक्टली तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं डायरेक्टली तिथे आधार कार्ड जे आहे ते डायरेक्टली तिथून कॅच केलं जातं पकडलं जातं संपूर्ण माहिती तिथे तुमची येऊन जाते त्यामुळे बाकीचं जा तुम्हाला तिथे एकदम सिम्पल आहे सोपं आहे वेबसाईटवरती फॉर्म भरणं एकदम सोपं आहे त्यामुळे तुम्ही वेबसाईटवरती पण फॉर्म भरू शकता परंतु मी कोणाला सांगता वेबसाईटवरती फॉर्म भरा ज्यांचा फॉर्म अजून भरलाच गेला नाही ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी वेबसाईटवरती फॉर्म भरायचं आहे आलं लक्षात आणि ज्यांचा फॉर्म ऑलरेडी तुम्ही ॲपवरती फॉर्म भरला आहे तर तुम्हाला पुन्हा वेबसाईटवरती फॉर्म भरण्याची गरज नाही आलं लक्षात या सर्व गोष्टी क्लिअर करणं खूप महत्त्वाचं असतं कारण काही जणांना हे माहीत पण नसतं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही रोज काही ना काही काही ना काही नवनवीन नियम नवनवीन अपडेट काही ना काही रोज येतच आहे त्यामुळे आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला छोटे असो किंवा मोठे असो संपूर्ण अपडेट ए टी पी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकीबाई योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा हा व्हिडिओ शेअर करा सर्व माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये